उसाच्या शेताचं नुकसान करत असल्याने एका माकडाला ठार करण्यात आल्याचा प्रकार सांगलीच्या शिराळा तालुक्यातील बिऊर येथे घडलाय मात्र शेतीचं नुकसान करणाऱ्या माकडाला ठार करणे तरुणाला चांगलंच महागात पडलंय माकडाला ठार केल्याप्रकरणी तरुणाविरोधात वन विभागाने गुन्हा दाखल केलाय शिराळा तालुक्यातल्या के बिऊर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून माकडाने उच्छाद मांडलाय माकडांच्याकडून ऊस शेतीचं नुकसान होत असल्याने एका तरुणाने शेतीचं नुकसान करणाऱ्या माकडाला एअरगन बंदुकीने गोळी घालून ठार केले मात्र हा प्रकार संबंधित तरुणाच्या चांगलाच अंगलटी आलाय माकडाला ठार केल्याप्रकरणी संशयित अमित माने याच्या विरोधात वन विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय वन्यजीव संरक्षण अधिनियमन कायद्यांतर्गत मानेच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित माने हा फरार असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली